मित्रांनो, मी निलेश सदर तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे ॲग्रीमेट्रॉलॉजी. तुम्हाला माहिती आहे की जो ॲग्रीमेन्स हे ॲग्रीमेन्समध्ये जो काही सेकंड पेपर आहे याच्यामध्ये ॲग्रोमेट्रॉलॉजी हा सब्जेक्ट आपल्याला आहे. याच्यावर प्रश्न किती राहतील तर मिनिमम दोन प्रश्न असतील. मिनिमम म्हणतो दोन प्रश्न फिक्स राहणार, मॅक्झिमम तीन किंवा चार प्रश्न याच्यावर जाऊ शकतील. मिनिमम दोन प्रश्न तर आहेतच. त्याचसोबत आपल्याला हा जो काही टॉपिक आहे ॲग्रोमेट्रॉलॉजी, तर हे आपल्याला MCERT जी PGCET याच्यासाठी महत्त्वाचं आहे. सोबत जो काही AFO आहे तर याच्यासाठी महत्त्वाचं आहे. नाबार्डची परीक्षा असेल, सेंट्रल वेअर हाउसिंग असेल, या परीक्षेसाठी सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. म्हणजे ॲग्रिकल्चरच्या वेगवेगळ्या ज्या काही एक्झाम्स आहेत याच्यासाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. ओके, तर याच्यामध्ये मी काही गोष्टीचं एक्सप्लेनेशनसुद्धा देईल तुम्हाला. तर पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए वेदर एलिमेंट. म्हणजे खालीलपैकी कोणता वेदर एलिमेंट नाही आहे. तर ऑप्शन्स नंबर ए टेम्परेचर, ऑप्शन्स नंबर बी हे ह्युमिडिटी, ऑप्शन्स नंबर सी हे सोलार रेडिएशन्स आणि ऑप्शन्स नंबर डी हे सर्फेस टेन्शन. तर ऑब्विअसली ऑप्शन्स नंबर डी राईट असेल. बघा, अजून काही वेदर एलिमेंट्स येतं. वेदर एलिमेंट्समध्ये आता टेम्परेचर, ह्युमिडिटी आपण हे तीन तर बघितले, सोबत एक विंड, देन आफ्टर प्रेसिपिटेशन्स, देन आफ्टर क्लाऊड अँड देन आफ्टर प्रेशर्स, हे असे वेदर एलिमेंट आहेत. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी MPSCला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. बघा, आपल्या इथं जे काही प्रश्न आहेत या प्रश्नाचे जे काही नंबरिंग येतं एक कमी जास्त झालेलं आहे, त्याच्याशी काय नाही, आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघू. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इस्टॅब्लिश द इंडियन मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट इन द इयर, म्हणजे IMD, ते कोणत्या इयरला स्थापन केले होते. ऑप्शन्स नंबर ए 1871, ऑप्शन्स नंबर बी 1873, ऑप्शन्स नंबर सी 1870, ऑप्शन्स नंबर डी 1875. तर युअर आन्सर, म्हणजे याचं करेक्ट जे आन्सर आहे तर ते 1875. तर मी याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन्स देतो. बघा, 1875 म्हणजे 1875 हे इस्टॅब्लिश झालं आहे. तर ते त्याचं हेडक्वार्टर होतं कोलकाता. नेक्स्ट हे शिफ्टेड झालं, शिफ्टेड टू द शिमला इन 1905 देन आफ्टर शिफ्टेड टू द पुणे इन 1928 ते पुण्यामध्ये शिफ्टेड झालं, आणि देन आफ्टर शिफ्टेड टू द दिल्ली इन 1944. म्हणजे असंही जी काही आपले IMD आहे तर याचं आता जे हेडक्वार्टर आहे तर आता हेडक्वार्टर कुठे आहे, दिल्लीला आहेत. अलग लक्षात. तर अशा पद्धतीनं म्हणजे पहिलं 1875 कोलकाता, सेकंड शिमल्याला इन 1905 1905, देन 1928 पुण्याला झालं, आणि देन आफ्टर दिल्ली 1944. ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स बघायचं आहे आता आपल्याला. द वर्ड मान्सून इज ॲन, म्हणजे मान्सून हा कोणता वर्ड आहे. तर इंडियन ओरिजिन्स, लॅटिन अमेरिकन ओरिजिन्स, अरेबिक का इंडो मलियन ओरिजिन्स. तर युअर आन्सर, करेक्ट आन्सर इज ए अरेबिक वर्ड. जो मान्सून जो हा वर्ड आहे तर हा अरेबिक वर्ड आहे. तर आपल्याला ॲग्रिकल्चर मेन्स 2018 सुद्धा याच्यावर प्रश्न विचारला होता, म्हणून अभ्यास करताना, स्टडी करताना तो कोणता वर्ड आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. कारण की ऑलरेडी प्रश्न याच्यावर विचारलेले येतं. आणि मग सगळेच वर्ड का नाही, जे आपल्याला माहिती आहे मॅक्झिमम्स वर्ड हे ग्रीकमध्ये येतं. अलग लक्षात. पण जेव्हा असे अरेबिक किंवा लॅटिन्स वर्ड येतात तर त्यावेळेस आपल्याला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा, जसं फॉर एक्झाम्पल क्लायमॅटोलॉजी, मेट्रॉलॉजी हे वर्ड ग्रीक वर्ड्स आहेत. ॲग्रिकल्चर हा वर्ड लॅटिन वर्ड आहे, तर ॲग्रोनॉमी हा वर्ड ग्रीक वर्ड आहे. अलग लक्षात. आता ॲग्रिकल्चर हा लॅटिन वर्ड आहे, ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे, द मीडियम रेंज वेदर फोरकास्ट, जी काही मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग इज डन फॉर, म्हणजे याचा ड्युरेशन्स किती असतो. तर ऑप्शन्स नंबर एमध्ये दिलं 3 to 10 days, ऑप्शन्स नंबर बीमध्ये दिलेलं आहे 10 to 15 days, ऑप्शन्स नंबर सी दिलेलं आहे 15 to 20 days, ऑप्शन्स नंबर डी दिलेलं आहे नन ऑफ द अबोव. तर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट असतो तर ते असते 3 to 10 days. अलग लक्षात. म्हणजे ऑप्शन्स नंबर ए जो आहे तर हा करेक्ट राहील. ऑप्शन्स नंबर ए हा करेक्ट राहील. तर बघा, ॲक्च्युअली जे काही वेदर फोरकास्टिंग केल्या जाते त्याच्यामध्ये शॉर्ट रेंज वेदर फोरकास्टिंग, रॉंग मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग आणि लॉंग रेंज वेदर फोरकास्टिंग असते. आता जे काही रेड्डीचं बुक आहे याच्यामध्ये नावकास्टिंग आणि अजून त्याने व्हेरी लो कास्टिंग, म्हणजे त्याने त्याचे 5 प्रकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, याच्यात महत्त्वाचे 3 प्रकार आहेत, शॉर्ट रेंज, मीडियम रेंज आणि लॉंग रेंज. तर शॉर्ट रेंजचा जो असते तर त्या असते 12 hours ते 72 hours. मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंगचा कालावधी असते 3 days to 10 days, आणि लॉंग रेंज वेदर फोरकास्टिंग जो असते तर याच्यामध्ये त्याचा डेट दिलेला असते 10 days to 13 days. ओके, तर याच्यावरसुद्धा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहेत. याच्यावर प्रश्न विचारण्याचे 100% चान्सेस असतात. अजून याच्यावर आपल्या या PPT मध्ये प्रश्न आहेत. ओके, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ.
हाँ थोड़ीसी ॲडवर्टाइजमेंट, तुम्हाला माहिती आहे की आपण ॲग्री मेन्स बॅच चालू केलेली आहे आणि 16 तारखेपासून ती स्टार्ट केली 2 दिवसामध्ये, म्हणजे 17, 18 आणि 19 3 दिवसामध्ये जवळपास आपले 50 ॲडमिशन्स झालेले आहेत. आता आपण 50+ ॲडमिशन्स केलेले आहे बॅच ए. आता बॅच बी एक आपण चालू करत आहोत ॲग्री मेन्ससाठी, तर फीज फक्त 1999 रुपये ठेवलेली. यामध्ये काय होईल तर आपली ॲग्री मेंटॉर बॅच आहे, ॲग्री मेंटॉर बॅच म्हणजे याच्यामध्ये काय होईल की एक टेलिग्रामचा ग्रुप असेल ज्याच्यामध्ये आपल्याला काय तुम्हाला नोट्स पर्सनल, त्याच्यामध्ये तुम्हाला ते गायडन्स असेल, वन लाईनर नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. त्याच्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आपण कवर करू. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत हे देण्यात येतील. त्याच्यानंतर तुम्हाला दर वीकला एक टास्क देण्यात येईल आणि आठवड्याला ते कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यावर टेस्ट सिरीजसुद्धा तुमची टॉपिक वाईज टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला त्याच्यात घेण्यात येईल. आलं का लक्षात? तर हे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर खाली माझा नंबर आहे व्हॉट्सअपला, त्याला हाय करा. खूप छान रिस्पॉन्स भेटला आहे मुलांना आणि सगळी प्रिपरेशन्स याच्यात टास्क दिल्यामुळं सगळं करून घेत आहोत. काही गोष्टी आपल्याला काही ठिकाणी आता स्मार्ट स्टडी करणं गरजेचं आहे, कारण जो आपला जुना सिलेबस होता आणि नवीन सिलेबस याच्यात फरक आहे. काही ठिकाणी फक्त आपल्याला ऑब्जेक्टिव्हच रीड करायचे, तिथं थेरॉटिकल जायचंच नाही आहे. आलं का लक्षात? अशा ठिकाणी त्या आम्ही त्या नोट्स काही ज्या असतील काही नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करू. काही नोट्ससाठी काही मी मिनिमम बुक्स सांगितले, ते मिनिमम बुक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यामधून कोणते पेज करायचे कोणते नाहीत आलं का लक्षात? एवढंसुद्धा आपण त्याच्यामध्ये सांगणार आहो. आणि त्याचे आत्ता म्हणजे आत्ता या संडेला आपण त्याचे ॲग्रोनॉमी या सब्जेक्टवर 100 प्रश्नाची टेस्ट सिरीजसुद्धा ठेवत आहो. फीज कमी आहे आलं का लक्षात? जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअपला हाय करा. ओके चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट प्रश्न आहे, द वेदर फिनॉमिना रेन अकर्स इन मेझोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, ट्रोपोस्फियर का थर्मोस्फियर. तर हे कॉमन प्रश्न आहे, विचारले जातात. असे प्रश्न चुकायला नको, कधीच चुकायला नको. असे प्रश्न जर चुकले आपले तर आपण स्पर्धेच्या बाहेर पडलो, हे गोष्ट लक्षात घ्या. तर याचा आन्सर आहे ट्रोपोस्फियर, कारण सगळे मॅक्झिमम जे काही इव्हेंट्स आहेत वेदरशी रिलेटेड तर हे सगळे ट्रोपोस्फियरमध्येच घडतात. ओके नेक्स्ट बघा, द अरेबियन सी ब्रँच ऑफ द साऊथ वेस्ट मान्सून फर्स्ट हिट्स. तर बरोबर आहे, ते अरेबियन आहे ना, तर अरेबियन्समध्ये कोणतं आपल्याला घाट लागेल तर आपल्याला माहिती आहे जो काही वेस्टर्न्स घाट आहे ज्याला की आपण पश्चिम घाट म्हणतो, तर मग याचा आन्सर काय असेल? सी असेल. कॉमन प्रश्न आहे, आपण जर डोक्यालिटी लावली तरी हा प्रश्न आपल्याला सुटेल. ओके नेक्स्ट प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स कंट्रोलिंग द वेदर अँड क्लायमेट. म्हणजे खालीलपैकी कोणते फॅक्टर आहेत जे की वेदर अँड क्लायमेटला कंट्रोल करतात? फर्स्ट लॅटिट्यूड, सेकंड अल्टिट्यूड, थर्ड माउंटेन्स आणि फोर्थ ऑल ऑफ द अबो. तर ऑल ऑफ द अबो याचा आन्सर आहे, ऑप्शन्स नंबर डी, सगळे फॅक्टर याला कंट्रोल करतात. ओके एक आपलं दोन टेलिग्राम चॅनल आहेत, तुम्ही ते टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता ज्याच्यावर तुम्हाला ही माहिती भेटेल. क्वेश्चन्स नंबर बघा, नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल सिस्टम ऑफ द युनिट्स विंड स्पीड इज मेजर इन मीटर पर सेकंड, मीटर पर मिनिट, मीटर पर मिली सेकंड आणि डी नन ऑफ द अबो. तर ॲक्च्युली जो विंडचं स्पीड मोजल्या जातो हे किलोमीटर पर आवर्स मोजल्या जातो, ऑप्शन्स नंबर डी. ओके नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग, नेक्स्ट बघा, ऑक्टाज इज अ टर्म विच इज यूज फॉर, ही टर्म कशासाठी यूज केल्या जाते? तर ऑप्शन्स नंबर एमध्ये दिली आहे क्लाऊड हाईट, ऑप्शन्स नंबर बी दिलेलं आहे क्लाऊड कव्हर, ऑप्शन्स नंबर सी दिलेलं आहे त्यांनी क्लाऊड डेन्सिटी, इन ऑप्शन्स नंबर डी दिलेलं आहे क्लाऊड लेअर्स. तर ऑप्शन्स नंबर बी जे क्लाऊड कव्हर, याच्यासाठी ऑक्टा ही टर्म्स काय केल्या जाते? यूज केल्या जाते. नेक्स्ट बघा, द डेट ऑफ वन सेट ऑफ द मान्सून इन इंडिया. तर हे माहिती पाहिजे, हा कॉमन प्रश्न आहे. आलं का लक्षात? आत्ताच्या एवढ्यामध्ये जर आपण काही न्यूजपेपरही वाचले असेल तरी आपल्याला या गोष्टी माहिती होऊन जातात. म्हणजे न्यूजपेपर वाचताना आपल्याला महत्त्वाचं आहे की रेनफॉलविषयी जर काही गोष्टी असेल तर ते वाचल्याच गेल्या पाहिजेत. कधी येतो, कुठून कोणत्या समुद्रातून येतो, आलं का लक्षात? हे सगळं आपल्याला त्याच्यात माहिती भेटत जाते. तर हा प्रश्न याचा आन्सर आहे फर्स्ट जूनला हा मान्सून येत असतो. आलं का लक्षात? हा केरळमध्ये येतो फर्स्ट जूनला कुठं येतो? केरळमध्ये. कॉमन प्रश्न आहे, चुकायला नको कधीच. नेक्स्ट बघा, द नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी इज सिच्युएटेड ॲट, हा एक सोपा प्रश्न आहे. त्याच्यात ऑप्शन्स नंबर ए बेंगलोर, ऑप्शन्स नंबर बी हैदराबाद, ऑप्शन्स नंबर सी जैसलमेर, ऑप्शन्स नंबर डी पटना. तर याचा आन्सर आहे हैदराबाद. ओके नेक्स्ट क्वेश्चन्स बघा, नेक्स्ट क्वेश्चन्स हे, हु इज रिलेटेड विथ द क्लासिफिकेशन्स ऑफ द क्लायमेट. क्लायमेटचं क्लासिफिकेशनसाठी कोण रिलेटेड? डी कॅन्डोला, कोपेन, ट्रोल अँड ऑल ऑफ द अबो. त्याचा ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबो. आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, तर याच्यावर प्रश्न जे काही यांनी क्लासिफिकेशन्स केले तर हे कोणत्या बेसिसवर केलं आहे, ऑन विच बेसिस, आणि ते बेसिसवरला क्लासिफिकेशन्स विचारतात किंवा पॅरामीटर्स त्याच्यात विचारल्या जातात. आलं का लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन्स बघा, द अवरेज हाईट ऑफ द ट्रोपोस्फियर इज निअरेस्ट इन.
आवरेस्ट हाइट जी का असते ट्रोपोस्फियर की ही नियरेस्ट इन अपना महत्ति है सगळ्यात प्रथम लेयर ट्रोपोस्फियर है नंतर मेजोस्फियर येतो नंतर ओझोनोस्फियर किंवा स्ट्रैटोस्फियर म्हणतो त्याच्यानंतर थर्मोस्फियर आयनोस्फियर या सगळ्या स्फियर आपल्याला माहिती पाहिजेत तर याचा ऑप्शन्स नंबर सी राहील ओके नेक्स्ट बघा नेक्स्ट है अल्बिडो इज एन एनर्जी अल्बिडो इज एन एनर्जी अल्बिडो मीन्स व्हाट याची डेफिनेशन्स विचारल्यासारखंच आहे हा कन्सेप्ट हा ऑप्शन्स नंबर ए मध्ये दिला रिसीव बाय द अर्थ फ्रॉम द सन अँड ॲब्सॉर्ब ऑप्शन्स नंबर बी इट इज रिसीव बाय द अर्थ फ्रॉम द सन अँड रिफ्लेक्टेड बॅक टू द स्पेस ऑप्शन्स नंबर सी सम पार्ट्स आर ॲब्सॉर्ब अँड सम आर रिफ्लेक्टेड ऑप्शन्स नंबर डी नन ऑफ द अबोव ऑप्शन्स नंबर बी इज अ करेक्ट आन्सर हियर इट इज रिसीव बाय द अर्थ फ्रॉम द सन अँड रिफ्लेक्टेड बॅक टू द स्पेस ओके त्याला काय म्हणतात अल्बिडो नेक्स्ट क्वेश्चन है द फर्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर विच प्लेज द इम्पॉर्टंट पार्ट इन द मान्सून इन इंडिया ऑप्शन्स नंबर ए दिले वेस्टर्न घाट ऑप्शन्स नंबर बी दिले थार डेजर्ट ऑप्शन्स नंबर सी दिले हिमालयाज ऑप्शन्स नंबर फोर दिले छोटा नागपूर प्लॅटू तर ऑप्शन्स नंबर सी बरोबर येईल इथं जर ऑप्शन्स नंबर सी नसता तर ऑप्शन्स नंबर ए आला असता ओके नेक्स्ट क्वेश्चन्स ए लो प्रेशर सिस्टीम इंडिकेट्स लो प्रेशर सिस्टीम इंडिकेट्स द लो चान्स ऑफ द रेन ग्रेटर चान्स ऑफ द रेन नो चान्स ऑफ द रेन नन ऑफ द अबो तर आय थिंक लो प्रेशर बघा तुम्ही सायक्लॉनमध्ये बघा ज्यावेळेस सायक्लॉन क्रिएट होतो तर त्याच्यामध्ये लो प्रेशर होते आणि लो प्रेशर झाल्यामुळं आपल्याला रेन्स वगैरे येतो ओके अँटी सायक्लॉन विरुद्ध आहे त्याच्या अँटी सायक्लॉनमध्ये हाय प्रेशर सेंटरमध्ये तयार होते हाय प्रेशर कुठं सेंटरमध्ये तयार होते पण सायक्लॉनमध्ये काय होते लो प्रेशर हे सेंटरमध्ये तयार होते ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा एक आहे आयसोबार्सिस आपला जो ग्रुप है तो ऑलरेडी मी त्या पेड ग्रुप है जो आपला त्या टेलिग्रामच्या ग्रुपला दिलेले आहेत या सगळ्या गोष्टी आयसोबार इज द लाईन ऑफ इक्वल प्रेशर्स बी इट इज द लाईन ऑफ द इक्वल रेनफॉल सी लाईन ऑफ इक्वल टेम्परेचर अँड डी नन ऑफ द अबो तर युअर आन्सर करेक्ट आन्सर इज ए लाईन ऑफ इक्वल प्रेशर्स तर आयसोबार आयसो हाईट्स तर हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कॉमन प्रश्न याच्यावर विचारतात नेक्स्ट बघा क्लायमॅट इज ए आन्सर बघा फर्स्ट ऑप्शन्स आहे ए कॅरेक्टर बेस कोड बी न्यूमरिकल बेस कोड सी सिम्बॉल बेस कोड डी ऑल ऑफ द अबो तर आय थिंक हा कॅरेक्टर बेस कोड येईल ओके सिम्बॉल तर नाहीच आहे इथं नेक्स्ट बघा द प्रायमरी ग्रीन हाऊस गॅसेस इन द अर्थ ॲटमॉस्फिअर इज ऑर आर द वॉटर वेपर मिथेन कार्बन डायऑक्साईड ऑल ऑफ द अबो तर त्याचं ऑल ऑफ द अबो हे आन्सर राहील ओके सगळेच आहेत वॉटर वेपरसुद्धा पण काही काही ठिकाणी असं सांगितलं आहे की वॉटर वेपर हा ग्रीन हाऊस गॅस नाही आहे त्याच्यात कन्सिडर केला जातो पण तो ग्रीन हाऊस गॅस नाही आहे असं प्रूव्ह झालेलं आहे पण आपण जे काही रेड्डी अँड रेड्डीचं यलमंडा रेड्डी एस आर रेड्डीचं बुक आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे ओके नेक्स्ट बघा सिनोप क्लायमेट अँड टेम्परेचर आर द फोरकास्टिंग सिस्टीम वेदर पॅरामीटर्स बोथ ए अँड बी अँड मेट्रोलॉजिकल कोड्स तर हे बघा एक तर हा प्रश्नामध्ये बघा एक फोरकास्टिंग सिस्टीमसुद्धा आहे तर वेदर पॅरामीटर्स नाही म्हणता येणार आपल्याला तर ऑप्शन्स नंबर ए आय थिंक याचं बरोबर आहे हे आपल्याला चेक करावं लागेल ओके नेक्स्ट क्वेश्चन्स बघा द विंड व्हेन इज यूज टू डिटरमाइन विंड व्हेव या सगळ्यांचे जे काही आपण जे काही पॅरामीटर जे काही इन्स्ट्रुमेंट येतं तर हे सगळे आपण याची ऑलरेडी पी डी एफ दिलेली आहे तर विंड हे व्हेन हे विंड डायरेक्शनसाठी असते ऑप्शन्स नंबर सी ओके नेक्स्ट क्वेश्चन्स बघा द सी सॉरी द मेन सी लेवल प्रेशर इज तुम्ही ज्यावेळेस ते रेल्वे स्टेशन्सवर गेले तर त्याच्यावर त्या पाट्या बघितल्या असाल त्याच्यावर हे मेन सी लेवल दिलेलं असते म्हणजे काय जी काही सी लेवल आहे तर त्याच्या हाईटपासून ते किती अंतर म्हणजे डिस्टन्सला आहे उंचीला हाईट किती आहे त्याची तर ॲक्च्युली याचं आन्सर जे आहे तर 10.13.25 म्हणजे ऑप्शन्स नंबर बी ओके नेक्स्ट क्वेश्चन्स बघा द विंड व्हेन इज यूज टू डिटरमाइन रिपीट क्वेश्चन्स ह्या तर याचं आन्सर आहे विंड डायरेक्शन्स आता नेक्स्ट हा क्वेश्चन्स बघा हा एक वेदर फोरकास्टिंगवरच विचारलेला प्रश्न आहे विच टाईप ऑफ वेदर फोरकास्टिंग हेल्प्स इन डिटरमाइनिंग द क्रॉपिंग सिस्टम बघा वेदर फोरकास्टिंगवर इकडं आधी प्रश्न बघितला होता त्याचा आपण प्रेड बघितला होता पण आता ही वेदर फोरकास्टिंग आहे तर याचं उपयोग जे आहे यूजफुल ते कशासाठी हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर कोणतं वेदर फोरकास्टिंग येईल एमध्ये म्हणते शॉर्ट वेदर फोरकास्ट बी म्हणते जो शॉर्ट वेदर फोरकास्ट म्हटलं की आपल्याला माहिती आहे त्याचा टाईम पिरियड आहे तो 12 hours ते 72 hours आहे मेडियम वेदर फोरकास्ट तर याचं आपल्याला माहिती आहे 3 to 10 days आहे आणि लॉंग वेदर फोरकास्ट याचं माहिती आहे आपल्याला 10 days to 30 days आहे
आणि ऑप्शन्स नंबर डी ऑल ऑफ द अबोव. तर ऑप्शन्स नंबर डी इथंच गेलेला आहे, ऑल ऑफ द अबोव नसल, ऑप्शन्स नंबर ए सुद्धा नसल, कारण 12 hours to 72 hours हे सुद्धा डिटर्म क्रॉपिंग पॅटर्न आपण यांना डिटरमाईन नाही करू शकत. तर ऑप्शन्स नंबर सी इज ए करेक्ट आन्सर, ऑप्शन्स नंबर सी इज ए करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बॅरोमीटर मेजर्स, बॅरोमीटर जे येतं हे काय मेजर्स करते, तर माहिती आहे आपल्याला जे ऑप्शन्स नंबर ए काय म्हणते, विंड प्रेशर्स, ऑप्शन्स नंबर बी इअर फ्लो, ऑप्शन्स नंबर सी रेनफॉल, अँड ऑप्शन्स नंबर डी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर आन्सर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. नेक्स्ट बघा, विच इज द पॅरेंट ऑर्गनायझेशन्स ऑफ आय एम डी, आय एम डीची पॅरेंट ऑर्गनायझेशन्स कोणती आहे. तर ऑप्शन्स नंबर ए मिनिस्ट्री ऑफ इकॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ इकॉलॉजी असं काही नसतेच. सगळ्यात प्रथम मिनिस्ट्री ऑफ आपल्याला माहिती आहे इन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज आहे, पण मिनिस्ट्री ऑफ इकॉलॉजी नाहीच आहे. त्याच्यामुळे असे काही प्रश्न आले तर पहिला तिथं ऑप्शन स्किप करता आला पाहिजे, ते येतं नाही आहे, डी बीनसुद्धा नाही आहे. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर आणि मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स, तर याच्यात आपल्याला कन्फ्यूज होऊ शकते, कारण मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये याचा युटिलायझेशन्स आहे, बट मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स. ओके आन्सर. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन्स नंबर बघा, द ऑप्टिमम टेम्परेचर फॉर द बेटर क्रॉप प्रोडक्शन्स. तर याच्यातले बघा, अशा ऑप्शन्समध्ये आपल्याला आन्सर स्किप करता आले पाहिजेत. इथं आता कोणकोणते आन्सर स्किप होऊ शकतात, एक आन्सर 18 to 24 आणि दुसरा 16 to 18, हे दोन स्किप होऊ शकतात. आता ऑप्शन्स 22 to 25 एक आहे आणि एक 20 to 30 आहे. तर इथं ऑप्शन्स नंबर सी योग्य राहील, 20 to 30 degrees Celsius, पण तरीसुद्धा आपल्याला हा क्वेश्चन चेक करणं भाग आहे. ओके, नेक्स्ट बघा, हॅज बीन कॉल्ड ॲज द फादर ऑफ ॲग्रिकल्चरल मेट्रॉलॉजी इन इंडिया, म्हणजे कोणाला खालीलपैकी भारताचा ॲग्रिकल्चर मेट्रॉलॉजी याचा फादर असे म्हणतात. तर ऑप्शन्स नंबर ए आहे जगदीश शुक्ला, ऑप्शन्स नंबर बी आहे जी व्ही राव, ऑप्शन्स नंबर सी आहे एल ए रामदास, आणि ऑप्शन्स नंबर डी आहे अण्णा मवी. तर याचं करेक्ट आन्सर आहे एल ए रामदास, यांना काय म्हणतात, फादर ऑफ ॲग्रिकल्चर इंडियन मेट्रॉलॉजी. ओके, नेक्स्ट बघा, अपार्ट फ्रॉम द इंडिया द आय एम डी ऑल्सो कलेक्ट्स द सम वेदर क्लायमेट डाटा फॉर्म, म्हणजे आपला आय एम डी तर हे कलेक्ट करते डाटा, पण अजून आपण कुठून डाटा कलेक्ट करतो. तर फर्स्ट ऑप्शन्स आहे अंटार्क्टिका, सेकंड आहे युनायटेड किंगडम, थर्ड आहे सी ऑस्ट्रेलिया, आणि डी आहे सहारा डेझर्ट. तर इथं कॉमन सेन्स एक गोष्ट आहे, याचं ऑप्शन्स आहे अंटार्क्टिका, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या अंटार्क्टिका मोहिम्स असतात. आपला अंटार्क्टिकाला रिसर्च आय एम डीचं एक रिसर्च स्टेशन्स आहे तिथं, जे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज आणि जे काही वेदर पॅरामीटर्स आहेत त्यांचा स्टडी करतो. अलग अलग जसं मैत्री झालं, मैत्री हे सध्या रिसर्च स्टेशन्स आहे, गंगोत्री एक होतं, अलग लक्षात. तर हे याचं आन्सर आहे अंटार्क्टिका, हे जिओग्राफीमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे हा प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे द रेन गेज इज ऑल्सो नोन ॲज द वुडोमीटर्स, पल्व्हीमीटर्स, ओम बॅरोमीटर्स, अँड ऑल ऑफ द अबो. तर आय थिंक याचा ऑप्शन्स ऑल ऑफ द अबो असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स बघा, द क्रिएशन्स ऑफ प्रेशर, क्रिएशन्स ऑफ फिलिंग द ब्लँक प्रेशर इज द कॉज ऑफ मान्सून इन इंडिया सबकॉन्टिनंट. तर लो प्रेशर ज्यावेळेस तयार होते त्यावेळेसच पाऊस येतो, त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा. ॲक्च्युली मान्सून हा टॉपिक आपल्याला ॲग्रीमेंट्सला दिलेला आहे, त्याच्यामुळं ते करताना थोडं मान्सून सायक्लॉन, अँटी सायक्लॉन, साऊथ वेस्ट मान्सून जे काय आपला, नंतर ईस्ट मान्सून, नॉर्थ ईस्ट मान्सून, हे याच्या डेट्स ह्या सगळ्या गोष्टी, कारण एक प्रश्न तरी या मान्सूनवरच आपल्याला राहील. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, फिलिंग द ब्लँक इज द एरिया जॉईन ऑफ द ॲटमॉस्फेरिक हाय प्रेशर अँड असोसिएटेड विथ ए लाईट विंड्स. तर ही एक डेफिनेशन्स आहे, तर ऑप्शन्स नंबर एमध्ये दिलं आहे सायक्लॉन, ऑप्शन्स नंबर बीमध्ये दिलं आहे अँटीसायक्लॉन, ऑप्शन्स नंबर सी दिलं आहे मान्सून विंड्स, ऑप्शन्स नंबर डी दिलं आहे ट्रेड विंड्स. तर ऑप्शन्स नंबर ए बरोबर हे सायक्लॉन, कारण काय होते सायक्लॉन ॲटमॉस्फेरिक हाय प्रेशर, पण सायक्लॉनमध्ये आय थिंक ॲटमॉस्फेरिक लो प्रेशर्स असते. ओके, त्याच्यामुळं इथं अँटी सायक्लॉन येईल. बघा, इथं एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस हाय प्रेशर येईल त्यावेळेस अँटी सायक्लॉन, आणि ज्यावेळेस लो प्रेशर येईल त्यावेळेस सायक्लॉन, म्हणजे याचा आन्सर काय राहील, अँटी सायक्लॉन राहील. अलग लक्षात, हाय प्रेशर म्हटलं सेंटरमध्ये तर अँटी सायक्लॉन, आणि लो प्रेशर जर म्हटलं ॲटमॉस्फेरिक लो प्रेशर सेंटरमध्ये तर सायक्लॉन. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. एकमध्ये अजून याची डायरेक्शन्स विचारू शकतात, एक क्लॉकवाईज फिरते आणि एक अँटी क्लॉकवाईज फिरते. सायक्लॉन जे असते ते अँटी क्लॉकवाईज असते, अँटी सायक्लॉन असते क्लॉकवाईज असते. ओके, आणि सायक्लॉन हे हार्मफुल असते ॲज कम्पेअर टू द अँटीसायक्लॉन. ओके, नेक्स्ट प्रश्न, थोडा वेळ आपल्याला कमी आहे त्याच्यामुळे डायरेक्ट आता आपण आन्सर घेऊ, म्हणजे क्वेश्चन्स आणि डायरेक्ट आन्सर. फिलिंग द ब्लँक्स आर यूज फॉर मेजरिंग द विंड व्हेलॉसिटी. तर याचं ऑप्शन्स हे ॲनिमोमीटर्स, म्हणजे ऑप्शन्स नंबर ए आहे, तर त्याचं ऑप्शन्स हे ॲनिमोमीटर्स. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा,
द फिलिंग द ब्लँक्स इज द अमाऊंट ऑफ सन इनकमिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स, किंवा आपण सोलार रॅडिएशन्स म्हणू, कारण सोलार रॅडिएशन जे सगळे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स असंच म्हणतो, लक्षात ठेवा. आर द सोलार रॅडिएशन्स पर युनिट एरिया मेजर ऑन द आउटर सर्फेस ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर इन द परपेंडिक्युलर टू द रेज. याचं डायरेक्ट आन्सर सांगतो तुम्हाला, सोलार कॉन्स्टंट म्हणतात. हा टॉपिक आपल्याला ॲग्रीमेंट्समध्ये जो काही सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये आहे. डायरेक्ट असे डेफिनेशन्स विचारू शकतो, त्याच्यामुळं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे द अर्थ अल्बिडो इज अबाउट, अर्थचा अल्बिडो किती आहे, तर याचं आन्सर आहे 0.37. अर्थचा अल्बिडो किती आहे, तर अर्थचा अल्बिडो आहे हा 0.37. वेगवेगळा अल्बिडो आहे, तर वेगवेगळ्या जसं स्नोचा वेगळा अल्बिडो येईल, आलं का लक्षात, हे वेगवेगळे अल्बिडो आपल्याला माहिती पाहिजेत, आलं का लक्षात. मॅच द पेअरमध्ये मे बी हा प्रश्न टाकू शकतात. नेक्स्ट बघा, फिलिंग द ब्लँक्स इज यूज फॉर मेजरिंग द टोटल इनकमिंग सोलार रेडिएशन्स, याचा आन्सर आहे ए पायरॅनोमीटर्स. ओके, याचा आन्सर काय येईल, पायरॅनोमीटर्स हे याचा आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन्स हे फिलिंग द ब्लँक्स ॲज द रेट ॲट विच द ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर डिक्रीज विथ अन इन्क्रीज इन अल्टिट्यूड, म्हणजे ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर हे डिक्रीज होते, कमी कमी होत जातं विथ इन्क्रीज इन अल्टिट्यूड. जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं त्याचं टेम्परेचर कमी होतं, तर याला काय म्हणतात, याचं सोपं आन्सर आहे, याला म्हणतात लॅप्स रेट. याचे डेफिनेशन्स बऱ्याच एक्झाम्पला विचारलेली आहे, याला काय म्हणतात, लॅप्स रेट. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा, द लिक्विड फॉर्म ड्रॉप्स ऑफ ए डायमीटर लेस दॅन 0.5 mm अँड व्हेरी क्लोज टू द वन अनदर. हा लेस दॅन 0.5 mm म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे याचा आन्सर जे तर याचा आन्सर आहे डी, ड्रिझेल म्हणू आपण त्याला. ओके, काय म्हणू, ड्रिझेल म्हणू. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा, रेनफॉल एक्सिडिंग फिलिंग द ब्लँक सेंटीमीटर इन अ डे इज कॉल्ड ॲज अ रेनी डे. रेनी डे म्हणजे काय, तर एक्सिडिंग म्हणजे मोअर दॅन 2.5, म्हणजे याचा आन्सर काय येईल, ऑप्शन्स नंबर डी येईल. ऑप्शन्स नंबर काय येईल, याचं डी येईल, ऑप्शन्स नंबर डी येईल, आलं लक्षात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट हे फिलिंग द ब्लँक्स इज द मोस्ट डिस्ट्रक्टिव फॉर्म ऑफ प्रेसिपिटेशन्स. हे जे काही आहेत हे प्रेसिपिटेशन्स ते फॉर्म येतं, आणि प्रत्येकाची स्पेसिफिक डेफिनेशन्स स्पेसिफिक डेफिनेशन्स माहिती असणं गरजेचं आहे. तर ह्याच्यातला जे काही याचा ऑप्शन्स राहील, हेल हेल इज अ डिस्ट्रक्टिव फॉर्म ऑफ द प्रेसिपिटेशन्स. ओके, नेक्स्ट आहे मॅक्झिमम रेनफॉल झोन इज कॉन्सन्ट्रेटेड बिटवीन द लॅटिट्यूड. खूप छान प्रश्न आहे हा, असा प्रश्न एक्सपेक्टेड आहे येणाऱ्या एक्झाम्समध्ये, हे प्रश्न एक्सपेक्टेड आहेत येणाऱ्या एक्झाम्समध्ये. तर मॅक्झिमम रेनफॉल झोन इज कॉन्सन्ट्रेटेड बिटवीन द फिलिंग द ब्लँक्स लॅटिट्यूड्स, तर याचा ऑप्शन्स नंबर ए इज अ करेक्ट, 30° नॉर्थ अँड 30° साऊथ. हा जो झोन आहे तो हा मॅक्झिमम रेनफॉल होतो, आलं का इथं, ज्याला आपण विषुववृत्त म्हणू. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा, 50 फिलिंग द ब्लँक्स इज द वॉटर इन ए लिक्विड अ सॉलिड फॉर्म्स फॉलिंग इन द अर्थ, तर त्याला काय म्हणायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यात तुमच्या इथं लक्षात आलं असं, लिक्विड आणि सॉलिड म्हटलेलं आहे, लिक्विड आणि सॉलिड दोन्ही म्हटलेलं आहे, आणि फॉलिंग टू द अर्थ, तर याचा ऑप्शन्स आहे डी, प्रेसिपिटेशन्स. प्रेसिपिटेशनचे डेफिनेशन्स, या डेफिनेशन्स मिस्ट, रेन, स्नो, ड्रिझल, सगळ्यांच्या डेफिनेशन स्पेसिफिक माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे, याच्यावर बेसिक प्रश्न विचारला जाऊ शकतात. अशा पद्धतीनं आपण ॲग्रिकल्चर मेट्रॉलॉजीचे प्रश्न घेतले आहेत. नेक्स्ट आपण ऑर्गॅनिक फार्मिंग याच्यावर 100 प्रश्न घेऊन येत आहो. आपला जर कोर्स जॉईन करायचा असेल तर मी नंबर दिलेला आहे सोबत. आपल्याला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंडलासुद्धा शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याच्यावर आता वेगवेगळे व्हिडिओ जे काही आपलं ॲग्रिकल्चर आहेत तर याच्याबद्दल तुम्हाला भेटतील. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.